हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी नवीन रांगोळी घेऊन आली आहे मोत्यांची. तर आपण बघणार आहोत हे मोत्याचं हार्ट कसं बनवायचं ते, याचीच मी रांगोळी बनवणार आहे. तर आपण बघूया पुढे हा छोटासा हार्ट कसं तयार करायचं ते. अगदी सोपा आहे आणि सुंदरही दिसतो खूप. त्याच्यासाठी मी इथे पिंक कलरचे मोती घेतले आहे. 4 नंबरचे मोती आहे हे. तुम्हाला वाटले तर तुम्ही 6 नंबरचे पण घेऊ शकता. छोटे मोठे रांगोळी तुम्हाला जेवढी मोठी हवी असेल तेवढी मोठी मोती तुम्ही वापरू शकता. तर चला आपण सुरू करूया. सुरुवातीला आपल्याला 4 मोती घ्यायचे आहे. हे 4 मोती घेतले आणि ते मण्या ते वळून घ्यायचे आहे दोऱ्यामध्ये. आणि या मागच्या मोत्यामधून सुई फिरवून घ्यायची आणि एक गोल राऊंड तयार करायचा. असा एक चौकोन तयार होतो. आता आपल्याला 3 मोती घ्यायचे आहे. हे 3 मोती घेतले आणि ते आपल्याला ह्या मण्यातून फिरवून घ्यायचे आहे. एक राऊंड पूर्ण करायचा आहे. हे बघा, आता आपल्याला फिरून ह्या मोत्यामध्ये यायचं आहे. हे बघा, आपल्याला असे 5 फुले तयार करायचे आहे. आता 2 फुले तयार झाले आहे. आपल्याला 3 फुलं बनवायची आहे. परत आपण 3 मोती घेणार आणि ते या मण्यातून सुई फिरवून घेणार. हे बघा, आपल्याला असे 5 फुलं तयार करायची आहे. बघा, मी हे 5 फुले तयार करून घेतलेले आहेत आणि दोरा इथून बाहेर येतो आहे. या मण्यातून बाहेर येतो आहे ना. तर आपल्याला या मोत्यामध्ये यायचं आहे. या 2 नंबरच्या मोत्यामध्ये आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. हे बघा, आता आपल्याला 3 मोती घ्यायचे आहे. हे 3 मोती घेतले आणि ते या मण्यातून आपल्याला राऊंड पूर्ण करायचं आहे. हे बघा, असं तयार होतं. आता आपल्याला काय करायचं आहे, या मोत्यामध्ये यायचं आहे. तर आपण सुई फिरवून त्या मोत्यामध्ये येऊ. या मोत्यामध्ये आल्यावर पुन्हा 3 मोती घ्यायचे आहे आपल्याला. हे 3 मोती घ्यायचे, ते दोऱ्यामध्ये ओवून घ्यायचे आणि हे बघा, हे 3 मोती घेतले आणि आता आपल्याला ह्या मोत्यामध्ये यायचं आहे. ह्या मोत्यामध्ये तर आपण सुई फिरवून घेऊ. हे बघा, आपल्याला सिम्पली असं करायचं आहे. फक्त असे दोरे लावून मणी लावून घ्यायचे आहेत 3. आता आपल्याला फिरून ह्या मण्यामध्ये यायचं आहे. इथे जसं केलं आपण तसंच इथे आपल्याला करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला सुई फिरवून घेऊन इथे यायला लागेल. तर मी सुई फिरवून घेते. सुई फिरवून आपल्याला इथे यायचं आहे. हे बघा, मी सुई फिरवून घेतली आहे इथे. आता आपल्याला 3 मोती घ्यायचे आहे. हे 3 मोती घेतले आपण आणि आपल्याला आता या मण्यामधून आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे. हे असं फूल तयार करायचं आहे आपल्याला. आता आपल्याला सुई फिरवून घेऊन इथे यायचं आहे.
या म्हणण्यातून या म्हणण्यातून या म्हणण्यापर्यंत यायचं आहे. तर आपण स्वीप फिरवून घेऊ. हे बघा, स्वीप फिरवून घेतली आहे मी इथे. आता आपण इथे जसं केलं तसंच आपल्याला इथेही करायचं आहे. त्यासाठी आपण इथे तीन मोती घेऊ. हे तीन मोती घेतले आणि ते ह्या मण्यातून आपल्याला स्वीप फिरवून घ्यायची आहे. हे बघा, दोन्ही बाजूंनी असा राऊंड तयार झाला आहे. आपला हार्ट शेप तयार होतो आहे. आता आपल्याला स्वीप फिरवून घेऊन ह्या मण्यात यायचं आहे, ह्या मण्यामध्ये. तर स्वीप फिरवून घेऊ आपण. हे बघा, मी स्वीप फिरवून घेतली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जसं इथे तीन आपण हे पाच फुलं तयार केले ना, तर आता आपल्याला इथे तीनच फुलं तयार करायचे आहे, इथे इथे आणि इथे. तर आपण करून घेऊया. तर त्यासाठी आपण तीन मोती घ्यायचे. हे घेतले तीन मोती आणि आता ह्या मण्यामधून आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे. हे बघा, आता या मण्यात यायचं आणि दोन मणी घ्यायची आपल्याला. आता इथे दोन मणी घ्यायचे, सुई फिरवून घ्यायचे आपल्याला पुढे. सुई फिरवून घेतली मी. आता पुढे दोन मोती आणि हे राऊंड पूर्ण झाला. हे बघा, इथे पाच फुलं आली, पुढे तीन फुलं आली. आता फक्त एकच फूल बाकी आहे आपलं. तर आपल्याला सुई फिरवून इथे यावं लागेल. तर आपण सुई फिरवून घेऊया. आता आपल्याला फक्त शेवटचं फूल तयार करायचं आहे. तर त्यासाठी तीन मोती घ्या. हे तीन मोती घेतले आणि ते या मण्यामधून आपण सुई फिरवून घेतली आणि हे आपलं हार्ट शेप तयार झालं आहे. अगदी सिंपल आहे ना, एकदम सोपं आहे. तुम्ही सहज करू शकता. स्टेप बाय स्टेप बघा. व्हिडिओ बिलकुल स्किप नका करू, शेवटपर्यंत बघत राहा. आता आपल्याला फक्त काय करायचं आहे, एवढ्या मधून सुई फिरवून घ्यायची आहे फक्त. तुम्हाला वाटलं तर तुम्ही फिरवा, नाही तर असू द्या. पण हे जे मोकळे भाग आहेत ना, हे जे दिसत आहेत, हे ते गॅप ना भरून येतात. म्हणून मी म्हणते सुई फक्त एकदा त्याच्यातून फिरवून घ्यायची, म्हणजे ती घट्ट विन होते पूर्ण. फक्त एकदा सुई फिरवून घ्या. तर बघा, हे पूर्ण झालेलं आहे आपलं हार्ट शेप. तुम्ही याचा किचन म्हणून पण वापर करू शकतात, गळ्यात पेंडंट सुद्धा घालू शकतात, हार म्हणून वापरू शकतात. अगदी सिंपल आहे आणि एकदम स्वीट दिसतं. तर आपल्याला असे चार तयार करायचे आहे, ते मी करून घेतलेले आहे आधीच. तर आपण आता हे फक्त जॉईन करायचे असे अरेंज करून घ्यायचे. आणि आपल्याला फक्त त्याच्यामधून एक एक मोती फिरवून घ्यायचा आहे. एकदम सिंपल रांगोळी आहे ही. त्याच्यासाठी मी
इथे आकाशी कलरचे मणी वापरणार आहे. तुम्हाला वाटले तुम्ही दुसऱ्या रंगाचे मोती वापरा. एक मोती घ्यायचा आणि तो ह्या एका हार्टमधून फिरवून घ्यायचा. आता परत एक मोती घ्यायचा, तो तिसऱ्या हार्टमधून फिरवून घ्यायचा. असंच आपल्याला ह्या पण हार्टसोबत करायचा आहे. आणि आता शेवटचा मणी, तो आता या मोत्यातून फिरवून घ्यायचा. हे बघा, बघा किती सुंदर दिसत. आता काय करायचं आपण, हे बघा, आता आपल्याला वाटलं इतकीच रांगोळी ठेवायची तर तुम्ही एवढीच रांगोळी ठेवू शकतात. तुम्हाला वाटलं अजूनही काहीतरी मॉडिफिकेशन करायला पाहिजे तर तेही करू शकतो आपण. तर बघा, आपण आता मी इथे पण मोती लावून घेणार आहे आकाशी कलरचे. सुंदर दिसतं ते म्हणून आपण लावून घेऊ. आपल्याला इथे सुई फिरवून घ्यायची आहे या मण्यापर्यंत. हे बघा, आता परत एक आकाशी मणी घ्यायचा आणि तो या इकडच्या, हे बघा, इकडच्या मण्यातून काढून घ्यायचा. हे बघा, असंच आपल्याला इकडे पण करायचं आहे. तर आपण करून घेऊ. आपल्याला फक्त हे हार्ट शेप ना जॉईन करून घ्यायचे आहे. अजून एक मणी घेतला मी आणि तो असं इथे जॉईन करून घेतला. आता मी बाकीचे पण जॉईन करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर आपली मोत्याची रांगोळी तयार झालेली आहे. मोत्याचं फुलही म्हणू शकता तुम्ही. तर बघा कसं वाटतंय हे. तुम्हाला आवडलं तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. रांगोळी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट नक्की करा. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. Thank you.